खळद येथील शिवशंभ माध्यमिक विद्यालयात बुधवारी कारगिल विजय दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या सहकार्याने वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आंबा, नारळ, करंज, चिंच, लिंब, जांभूळ, गुलमोहर, वड, पिंपळ आदी रोपे हातात घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. विभाग प्रमुख रामचंद्र कामते यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. रमेश बोरावके यांनी वृक्षारोपण व कारगिल विजय दिन याबद्दल माहिती दिली आहे. या प्रसंगी मुख्याध्यापक उमाजी देवडेकर, संस्थेचे सल्लागार रामदास कामते, सरपंच दशरथ कादबने, सोसायटीचे चेअरमन विलास कामते, संचालक चंद्रकांत कामते, विकास कामते, हरिभाऊ फुले, संजय खळदकर, रमेश जाधव, चंद्रकांत राऊत, लक्ष्मण कामते, विकास लोळे, संगीता कामते, नीता म्हस्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तर विद्यालयातील शिक्षक सुरेश तिकोणे, रोहिदास इंगळे, उषादेवी जगताप, दिलीप जगताप, प्रल्हाद कारकर, प्रकाश हांडे, बाळासाहेब खळदकर, बाबूराव गायकवाड यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलंय. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पुरंदर.